नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणिताच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत गणिताचं अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आपण आज पाहणार आहोत बेसिक मॅथ त्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेच्या कसोट्या, कसोट्याचा अभ्यास करणे का गरजेचे आहे पाचवीपासून ते स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गरजेचा असणारा टॉपिक आहे विभाज्यतेच्या कसोट्या जर त्या आपल्याला माहीत असतील तर ता अशा प्रकारचे प्रश्न आपण फार लवकर सोडू शकतो नेमका कसा सोडू शकतो फास्ट एकदा पाहू आपण आणि नंतर विथ कॉन्सेप्ट पहिल्यापासून विभाजित ज्या कसाट्या शिकायला आपण सुरुवात करू पहिल्यांदा हा प्रश्न पहा पाच अंकी अशी लहानत लहान संख्या शोधा जिला बावन्न छप्पन अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णवने पूर्ण भाग जाईल आपल्याला वाटेल जर याच्या कसोट्या पाठ करायच्या आहेत का नाही आपल्याला फक्त जर माहीत असेल बावनची कसोटी तर काय तयार करणार सांगा तेरचोक बावन्न ज्या संख्येला चारने आणि तेराने भाग जातो तिला बावन्ने भाग जातो मग आता चारची कसोटी काय आहे हे तर सर्वांना माहीत आहे चारची कसोटी सर्वांना माहीत आहे शेवटचे दोन अंक एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी मिळून बनणाऱ्या संख्येला चारने भाग, भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो शेवटचे दोन अंक बघा फक्त चला नव्वद ऐंशी याला भाग जातो साठला भाग जातो वीसला जातो याला भाग जातो का नाही हा पर्याय कॅन्सल झाला चारच्या कसोटीमुळे हा पर्याय कॅन्सल झाला कारण बावन्न भाग जाण्यासाठी तेराने चारनं भाग जाणं गरजेचं आहे पण याला चारनं भाग जाईन झालाय म्हणजे बावन्न जाणार नाही नेक्स्ट दुसरी कसोटी लागू करा छप्पनची सातीआठी छप्पन बरोबर आहे का नाही छप्पनची कसोटी काय ज्याला सातनं आणि आठ न भाग जात त्याला छप्पनं भाग जाते मग आता आठची कसोटी सर्वांना माहीत पाहिजे आठची कसोटी शेवटचे तीन अंक एका दशक आणि शतक स्थानच्या अंकांनी मिळून बनणाऱ्या संख्येला आठने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठने निषेध भाग जातो शेवटचे तीन अंक तपासा या ठिकाणी तीन अंक आहे पाचशे ऐंशी याला आठ भाग जातो का नाही अटी छप्पन दोन उरले नाही जात बरोबर याला आठ न भाग जातो का नाही जात बरोबर का नाही मग आपला आन्सर आहे सर हे कारण याला आठ न भाग जातो आठ एक आठ पुन्हा एक उरला आठ एक आठ चार उरली आठा पंचेचाळीस म्हणून या पूर्ण प्रश्नाचं उत्तर आहे दहा हजार नऊशे वीस पाच अंकी अशी लहान लहान संख्या कोणती आहे दहा हजार नऊशे वीस अशा प्रकारे फास्ट उत्तर आपल्याला काढायचं असेल तर विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असायला पाहिजे ह्याचा फायदा विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये स्टारच्या जागी येणारा अंक काढणे त्याचबरोबर लसावी काढणे त्याचबरोबर भागायचं कितनं आमच्या मुलांना प्रश्न पडतो की कि नेमकं कितनं भागावं ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या चला तर मग आपण पाहूया विभाज्यतेच्या कसोट्या विथ कॉन्सेप्ट कोणत्याही संख्येला भाग देत असताना नेमका कितीनं भाग द्यावा हा प्रश्न ज्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर पहिली पाहू आपण विभाज्यतेच्या कसोटीमधली पहिली कसोटी दोनची कसोटी काय आहे दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्याला दोनने निशेष भाग जातो ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो म्हणजे बाकी काय राहते शून्य राहते मग कोणतीही संख्या घ्या पाच हजार सहाशे वीस एकक स्थानी काय शून्य नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एकक स्थानी काय आठ शंभर टक्के दोन न भाग जातो कितीही मोठी संख्या घ्या सात 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 पाच वेळच आहे आणि शेवटी हे तिथं दिलेले सहा एकक स्थानी किती आले सहा भाग जात तर ज्या संख्येचा युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंक शून्य दोन चार सहा यापैकी एखादा अंक अंक असतो त्याला दोन निशेष भाग जातो संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो परत एकदा रिपीट करतो संख्येतील अंकाच्या बेरजेला चला संख्येतील अंकाची बेरीज करू आपण दोन आणि तीन पाच पाच अन चार नऊ आता या नऊमध्ये आणखी स्टारच्या जागी असा कोणता अंक लिहावा म्हणजे त्याला तीननं भाग जाईल तर याची बेरीज किती आणि सांगा डिजिटल सम ज्याला म्हणतात दोन अधिक तीन अधिक चार उत्तर आले नऊ नौ, नऊ तीन बारा तीननं भाग जाऊ शकतो कारण बाराला तीन भाग जातो तीन चौक बारा मग जर नऊला दोन दिले तर नवन दोन अकरा होतात अकराला भाग जाईल का नाही नवन चार तेरा तेराला भाग जाईल का नाही नवन पाच चौदा चौदाला तीन भाग जातो का नाही म्हणून संख्येतील अंकाच्या बेरजेला आता जर तुम्ही याची परत एकदा बेरीज करून दाखवतो दोन अधिक तीन अधिक चार आणि स्टारच्या जागी आपण अंक घेतला तीन तर संख्येतील अंकाची बेरीज किती आली पहा बारा याला तीनने भाग जातो म्हणून त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो चला असंच एक दुसरं उदाहरण सोडू आपण स्टार तीन तीन दोन या संख्येला तीनने निशेष भाग जातो तर स्टार बरोबर किती चला मग काय कसोटी सांगितली होती सांगा संख्येतील अंकाची बेरीज करा तीन तीन सहा दोन आठ बेरीज किती आली यांची आठ मग आठला दोन दिले तर किती होतात दहा दहाला तीननं भाग जातो का नाही बरोबर आहे बेरीज आली आठ आठ आणि आठ सोळा सोळाला भाग जातो का तीननं नाही बरोबर आहे बेरीज आली आठ आठ आणि हजार एक स्टारच्या जागी ठेवला तर आठ आणि एक किती होतात आठ आणि एक नऊ नौ, आणि नऊला तीन भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जाईल पुढची कसोटी आहे चारची कसोटी काय आहे बरं चारची कसोटी एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी मिळून बनणाऱ्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो मग एकक आणि दशक म्हणजे काय तर शेवटचे दोन अंक बघायचे शेवटच्या दोन अंकाला जर चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो आता या चारच्या कसोटीवर प्रश्न कसा येते ते पहा पहा संख्या दिलेली आहे आपल्याला आणि विचारलं या संख्येला चारने निशेष भाग जातो तर स्टार बरोबर किती तर आपल्याला चारची कसोटी काय सांगितली शेवटचे किती अंक बघायचे दोन अंक बघा शेवटचे दोन अंक दोन आणि स्टार आहेत तर आता स्टार बरोबर किती ठेवावं स्टारच्या जागी किती ठेवावं म्हणजे त्याला चार न भाग जाईल एवढंच बघायचं याच्या माग किती संख्या आहे डझंट मॅटर ठीक आहे मग आता दोनला ला सात दिले इथं तर सत्तावीस होत आहे सत्तावीसला चार न भाग जात नाही कॅन्सल झाला हा पर्याय दोनला ला इथं दोन चार ठेवा म्हणजे चोवीस होता चोवीसला भाग जाते चार न चार सक चोवीस म्हणून स्टार बरोबर किती आलं तुमचं उत्तर सांगा स्टार बरोबर चार कारण चार ठेवल्यानंतर या पूर्ण संख्येला चारने भाग जातो कारण चारची कसोटी काय किती मोठी संख्या असू द्या शेवटचे दोन अंक बघायचे एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी मिळून बनणारी एक संख्या आहे ही दोन अंकी हिला जर चार न भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जात असतो असं जे एक दुसरं उदाहरण आहे ते पहा अठ्याहत्तर शहाण्णव स्टार आठ या संख्येला भी चार न भाग जातो तर सांगा स्टार बरोबर किती चला आता या ठिकाणी अंडरलाईन करा शेवटचे दोन अंक केले मग आता या स्टार बरोबर पहिला पर्याय म्हणतो तीन आहे म्हणजे किती व्हायलेत अडतीस अडतीसला भाग जाईल का चारनं नाही चार नऊ छत्तीसच होता सात लिहिले अठ्याहत्तर झाले अठ्याहत्तरला भाग जाते का नाही चार एक चार तीन उरले चार नऊ छत्तीस नाही जात त्याच्या बाद नऊ ठेवा अठ्ठ्याण्णव झाली संख्या चार दोन्ही आठ एक ओरला अठरा व्हायत अठराला भाग जाते का नाही पण जर तुम्ही दोन ठेवले पर्यायमधले हे दोन तर ही संख्या काय बनत शेवटची अठ्ठावीस आणि अठ्ठावीसला चारने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला चारने भाग जाण्यासाठी स्टार बरोबर किती ठेवावं लागेल आपल्याला दोन चला पुढची कसोटी आहे पाचची कसोटी सर्वांना माहिती आहे पाचची कसोटी फार सोपी आहे ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो ज्या संख्येच्या एक एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो जसं की उदाहरणार्थ मी संख्या संख्येलेली एक दोन तीन चार पाच सांगायला पाचनं भाग जाईन का नाही शंभर टक्के याला पाचनं भाग जातो का कारण याच्या एकक स्थानी किती आहेत पाच आहेत कोणती संख्येला नऊ आठ सात सहा आणि शेवटी दिलं शून्य या संख्येला पाचनं भाग जातो का उत्तर येस का ज्या बी संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो चला तर पुढची कसोटी आहे सहाची कसोटी का काय आहे बरं सहाची कसोटी तर सहाची कसोटी आहे ज्या संख्येला दोनने ने व तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो ज्या संख्येला दोनने व तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो मग आता काही जणांना प्रश्न पडला असेल दोन न तीननं भाग देऊन बघायचा का तर नाही दोनची कसोटी आपल्याला माहीत आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्याला दोनने भाग जातो आणि तीनची कसोटी आपल्याला माहीत आहे संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो या कसोटीच्या आधारेच आपल्याला लक्षात येत आहे की त्याला दोन न विभाग जाते आणि तीन न जाते जर दोन न न भाग गेला तर समजायचं त्या संख्येला सहा न भाग जातो ठीक आहे उदाहरण समजा मी तुम्हाला दिलं या ठिकाणी चोवीस छत्तीस समजा अशी संख्या आहे आता काही जण म्हणतील सहा न तर आम्ही डायरेक्ट देऊन बघालो सायन चौक चोवीस सहा सहा छत्तीस जाते पण आपल्याला कसोटी लागू करायची दोनची काय दोनची कसोटी एकक स्थानी काय पाहिजे होतं सहा आले शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक पाहिजे होता आला सहा दोननं जातो तीनची कसोटी काय आहे संख्येतील अंकाची बेरीज करा पटकन याची दोन अधिक चार सहा सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक सहा पंधरा मग पंधराला तीननं भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणून ज्या संख्येला दोनने आणि तीनने भाग जाईल त्या संख्येला सहाने निशेष भाग जाईल ठीक आहे कोणते उदाहरण घ्या दुसरे एखादं उदाहरण घेऊ आपण तीस आहे त्याच्यानंतर समजा आपण या ठिकाणी लिहिलं छत्तीस आहे त्याच्यानंतर लिहिलं चोवीस आहे त्याच्यानंतर लिहिलं अठ्ठेचाळीस आहे एवढी मोठी संख्या आहे एकक स्थानी आठ आहेत दोनने भाग जातो संख्येतील अंकाची बेरीज केली बरोबर आहे तीन तीन सहा 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 बारा बारा दोन चौदा चौदा चार अठरा अठरा चार बावीस बावीस आठ तीस सुद्धा तीन भाग जातो मग दोन बी चालला आहे तीननं बी चाललाय तीन चाल म्हणजे म्हणजे न भाग चालला आहे ठीक आहे याचा जरी फायदा इथं तुमच्या लक्षात येत नसला तर पुढं गेल्यावर फायदा आहे असा कारण आपल्याला छप्पनची कसोटी बघायची आहे आपल्याला अठराची कसोटी बघायची तेव्हा तुम्हाला मी सांगणार आहे की ज्याला दोननं आणि नऊनं भाग जाते त्याला अठरानं भाग जाते छप्पनची कसोटी पाहताना मी सांगणार आहे ज्याला सातनं आणि आठनं भाग जाते त्याला छप्पनं भाग जाते पंधराची कसोटी मी सांगणार आहे ज्याला तीन आणि पाचनं भाग जाते त्याला पंधरानं न भाग जाते त्यामुळं सहाची कसोटी फक्त आपल्या लक्षात घ्या सध्या की ज्या संख्येला दोन व तीन भाग जाते तिला सहाने निशेष भाग जातो चला पुढची कसोटी आहे आठची कसोटी तुम्ही म्हणसाल सातची कसोटीचं काय झालं तर सात तेरा सतरा एकोणीस एकोणतीस मधा तेवीस या सगळ्या सुद्धा कसोटी आपल्याला बघायच्या पण त्याला थोडंसं बाजूला बघू आपण सध्या आठची कसोटी पाहा आहे तर शेवटचे तीन अंक एकक दशक आणि शतक एकक दशक आणि शतक स्थानच्या अंकांनी मिळून बनणाऱ्या संख्येला जर आठने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठणे निशेष भाग जातो म्हणजे जशी चारची पाहिली शेवटचे दोन अंक तशी आठची आहे शेवटचे तीन अंक किती थ्री डिजिट्स बरोबर आहे शेवटचे तीन अंक उदाहरण पहा म्हणजे लक्ष येईल पाच सहा सात इकडे काही अंक लिहा आणि शेवटचे तीन अंक बघा काय आहेत आठ 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 या शेवटच्या तीन अंकाला फक्त सांगा आठ भाग जाते का उत्तर येस जातं या शेवटच्या तीन अंकाला आठ भाग मग समजायचं या पूर्ण संख्येला सुद्धा आठ भाग जातो देऊन पाहता तुम्ही द्यायचं असल ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं उदाहरण लिहिलं एक दोन तीन चार शून्य शून्य शेवटचे तीन अंक बघा काय आहेत चारशे चार शून्य चार शून्य याला आठ न भाग जाते आठा पंचेचाळीस शून्याल शून्य म्हणजे समजून सांगायचं अर्थ असा आहे की शेवटच्या तीन अंकाला जर आठ न भाग गेला तर बाकीच्या अंकाला देऊन बघायची गरज नाही शंभर टक्के उरलेल्या पूर्ण संख्येला समजायचं ते भाग जात असतो आठनं ठीक आहे म्हणून आठची कसोटी इन शॉर्ट आपल्या अशी लक्षात आली असेल शेवटचे तीन अंक बघायचे आणि त्या शेवटच्या तीन अंकाला जर आठनं भाग गेला तर समजायचं त्या पूर्ण संख्येला आठणे निशेष भाग जातो चला पुढची कसोटी आहे नऊची कसोटी कोणती आहे नऊची कसोटी काय सांगते बरं नऊची कसोटी तर संख्येतील अंकाच्या बेरजेला ज्या पद्धतीनं तीनची कसोटी पाहिली सेम नऊची तशी आहे की संख्येतील अंकाच्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊने निशेष भाग जातो ठीक आहे संख्येतील अंकाची आपल्याला बेरीज करून बघायची जर त्या बेरिजीला नवनं भाग गेला त्या पूर्ण संख्येला नवने निशेष भाग जातो उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला म्हणलो सांगा या तीनपैकी कोणत्या संख्येला नवन निशेष भाग जातो का तिन्हीला जाते ते आपल्याला बघायचे तर काय करणार नवनं भाग देऊन बघणार का नाही तर संख्येतील अंकाची बेरीज करा कसोटी काय सांगायली ते पहा की संख्येतील अंकाची बो आपल्याला बेरीज करायची करा मग दोन आणि एक तीन 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 सहा 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 बारा बारा दोन चौदा चौदा चार अठरा संख्येतील अंकाची बेरीज किती आली अठरा आणि या अठराला नऊने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला नऊने निशेष भाग जातो असं तुम्ही म्हणायचं परीक्षेचा प्रश्न कसा आहे ते एखाद्या ठिकाणचा अंक गायब केला जातो आणि तुम्हाला म्हणतात ही संख्या एकवीस छत्तीस स्टार चार या संख्येला जर नऊने भाग जात असेल तर सांगा स्टार बरोबर किती असा प्रश्न येते त्यावेळेस तुम्हाला याची बेरीज करायची पुन्हा एकदा करायचं चला डिजिटल सम म्हणतात संख्येतील अंकाची बेरीज म्हणजे काय डिजिटल सम दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा सा सहा बारा बारांचार सोळा पण सोळाला जाते का भाग आता नाही मग तिथं स्टार आहे तर सोळाला अजून किती देव म्हणजे नऊनं भाग जाईल तर सोळाला पर्यायमध्ये असतात दोन मग सोळाला जर दोन दिले तर होतात अठरा मग नऊनं भाग जाते ठीक आहे मग काहीजण पुन्हा म्हणतील आणखीन दुसरा एखादा अंक असेल तर नाही चार पर्यायपैकी एकच पर्याय असा असेल दोन नसला तर दुसरा कोणता अंक असेल पण तो अंक जर मी स्टार बरोबर घेतला तर त्याला कितनं भाग झाला पाहिजे नऊनं भाग झाला पाहिजे ठीक आहे म्हणून स्टार बरोबर तुमचं उत्तर या प्रश्नाचं तरी काही दोन नेक्स्ट <coughs> सांगा याला भाग जातो का सहा दोन चार सहा सहा दोन आठ आट, आठ चार बारा बारा सहा अठरा म्हणजे शंभर टक्के याला नऊने भाग जातो म्हणायचा चला पुढचं उदाहरण पस्तीस पाचशे चोवीस याला नऊने भाग जातो का सांगा तीन पाच आठ किंवा पाच आणि पाच दहा करा दहा तीन दोन पाच पंधरा बरोबर आहे का नाही इथं बघा पुन्हा एकदा तीन पाच आठ आठ अन पाच आट, तेरा तेरा दोन पंधरा पंधरा चार एकोणीस आहे का भा मग एकोणीसला नऊने भाग जात नाही म्हणजे समजायचं त्या संख्येला नऊने निशेष भाग जाणार नाही ठीक आहे चला पुढची कसोटी आता दहाची कसोटी सगळ्यात सोपी कसोटी दहाची ज्या भी संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला दहाने निशेष जा भाग जातो म्हणजे एकक स्थानी काय बघायचं फक्त शून्य समजायचं त्याला दहाने निशेष भाग जातो भाग देताना आपल्याला कधी ताणाला पाच दोन सात शून्य शंभर टक्के दहा भाग जातो का एकक स्थानी काय शून्य आहेत किती मोठी संख्या घ्या आता नाईन 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 बरोबर आहे पुन्हा एट आणि नंतर झिरो दहाने भाग जाईल का नाही हो का कारण या संख्येच्या एकक स्थानी काय शून्य आहे आणि ज्या भी संख्येच्या एक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो चला पुढची कसोटी पाहू आता अकराची कसोटी सगळ्यात महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे अकराची कसोटी यावर आधारित आपल्याला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो ठीक आहे मग काय म्हणते अकराची कसोटी समस्थानच्या अंकांची बेरीज आणि इशमस्थानच्या अंकांची बेरीज आता समस्थानचे अंक म्हणजे समजा हा एक नंबर जर मी याला दिला एक याला दोन याला तीन याला चार याला पाच सहा आणि सात तर जिथं जिथं दोन चार सहा दिसायला याला काय म्हणू आपण समस्थान बरोबर आहे आणि उरलेल्यांना काय म्हणायचं यांना विषमस्थान मग समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम अंकांची बेरीज या दोघांच्या बेरजेतील फरकाला किंवा या दोघांच्या बेरजेतील फरक हा शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो ही पुस्तकाची भाषा आपल्या लक्षात आलेली नसेल आपण सगळ्यात सोप्या भाषेत समजून घेऊयाला अकराची कसोटी काय तर सरळ सरळ एकाडी एक संख्येची बेरीज करायची एक उदाहरणार्थ पाच आठ तेरा तेरा चार सतरा सतरा दोन एकोणीस एकाडे एक संख्येची बेरीज झाली एकोणीस बघा पाचच्या नंतर एक सोडून दिला पुढचा घेतला आठच्या नंतर एक सोडून दिला त्याच्या पुढचा घेतला पुन्हा एक सोडून द्या पुढचा घ्या एका संख्येची बेरीज करा आता उरलेली आहे सर्वांची पाच आणि एक सहा सहा दोन सहा दोन आठ आता बघा या दोघांमधला फरक किती येतोय या दोघांमधला फरक काय यायला पाहिजे या दोघांमधला फरक यायला पाहिजे एक तर शून्य किंवा मग अकराच्या पटीत अकराची पट म्हणजे अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न जे काय असं तर एकोणीसमधून आठ गेले तर किती उरलेत अकरा म्हणजे याचा अर्थ शंभर टक्के या संख्येला अकराने निशेष भाग जातो काय केलं मी पाहिलं तुम्ही आड एक संख्येची बेरीज केली बरोबर आहे आणि त्या दोन बेरजा ज्या आल्या आड एक केल्यानंतर बरोबर आहे का नाही त्यांच्यातला मी फरक काढणार फरक अट काय फरक काय यायला पाहिजे एक तर शून्य यायला पाहिजे किंवा अकरा यायला पाहिजे किंवा अकराच्या पटीत यायला पाहिजे त्याला अकराने निशेष भाग जातो परीक्षेत प्रश्न कसा आहे प्याच्या याला गायब करतात स्टार आणि तुम्हाला असा पर्याय दिला जात होता दो एक दोन तीन चार आणि चौथा पर्याय आहे समजा पाच बरोबर का नाही चौथा पर्याय काय पाच तर सांगा स्टार बरोबर कोणता अंक येईल या संख्येला अकराने निशेष भाग जातो तर सांगा स्टार बरोबर कोणता अंक येईल तर तुम्ही काय करायचं डायरेक्ट आठ आणि पाच तेरा तेरांच्या सतरा सतरा दोन एकोणीस एका एक, एक बेरीज केली एकोणीस आली आता उरलेच करा दोन दोन तीन यायली बरोबर बेरीज किती याय याची तीन स्टार मग तीनला असा कोणता अंक द्यावा पर्यायमधला म्हणजे त्या दोघांतला फरक किती येईल अकरा येईल किंवा शून्य येईल तर पर्यायामध्ये दोन आहेत हे दोन द्या पाच एकोणीसमधून पाच गेल्यावर अकरा राहतात का नाही एकोणीसमधून तीन आणि तीन सहा गेले अकरा राहतात का नाही एकोणीसमधून आणि तीन सात गेले अकरा राहतात का नाही पण एकोणीसमधून जर आणि तीन आठ गेले बरोबर आहे म्हणजे स्टार बरोबर जर तुम्ही पाच ठेवला तर एकोणीसमधून आठ गेल्या किती राहतात अकरा म्हणून स्टार बरोबर किती सांगा पाच ठीक आहे दुसरं एक उदाहरण आहे अकराच्या पटीमधलं ते पहा एक चला चार सात अकरा सहा पाच अकरा दोघांतला फरक शून्य शंभर टक्केला अकराने भाग जाते बरोबर आहे म्हणजे सहा हजार सातशे चोपन्नला अकराने भाग जाते का नाही तुम्ही मी भाग देऊन बघन झालो कसोटी लागू करायलो ती कशी लागू करायची या काढ एक संख्येची बेरीज करायची बरोबर आहे का नाही आणि या बेरजेतला फरक किती आला पाहिजे शून्य किंवा अकराच्या पटीत तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो चला आता पुढं पाहूत आपण मोठ्या संख्यांच्या कसोटी आल्या तर काय करायचं उदाहरणार्थ तुमचं म्हणणं आहे सर पंधराची कसोटी काय तर फार सोपं आहे लगतचे अवयव पाडायचे त्याचे बरोबर आहे जसे आपण सहाचे पाळले होते ज्याला दोन व तीननं भाग जाते त्याला सहानं भाग जाते तसं पंधराची कसोटी काय सांगा ज्या संख्येला तीनने आणि पाचने भाग जाईल तिला पंधरानं भाग जाते तीनने व पाचने मग आपल्याला तीनची कसोटी पाठ आहे आणि पाचची बी कसोटी पाठ ठीक आहे बावनची कसोटी जर आली तर काय नेसाल तेरचोक बावन ज्याला तेरानं आणि चारनं भाग जात आहे त्याला बावन्न भाग जाते अठराची कसोटी काय ज्याला दोन आणि नऊ न भाग जाते ब्याण्णव अठरा ज्याला दोन आणि नऊ न भाग जाते त्याला अठरानं भाग जाते ठीक आहे एकवीस चालीस ज्याला तीनं आणि सातनं भाग जाते त्याला एकवीसनं भाग जाते छत्तीस चाव्य पाडा ज्याला चारनं आणि नऊ न भाग जाते चार नऊ छत्तीस छप्पनचे अवयव पाडावयो सातीआठी छप्पन ज्याला सातनं आणि आठ न भाग जाते त्याला छप्पन्न भाग लगेच चाव्य पाडायचे आणि एकच कसोटी लावू करायची आठनं भाग जाते का बघायचं जर आठनं भाग गेला तर समजाई सातनं जात असेल आणि जा जा तो सातनं आणि आठनं गेला तर शंभर टक्के छप्पन जात पर्यायातून सोड सोडवताना फार सोपं जाते आपल्याला बघा याच्यावर हा प्रश्न कसा येते तत्पूर्वी दुसरी आली साठची कसोटी दाई साठ ज्याला सहानं आणि दहानं भाग जाते समजायचं त्याला साठनं भाग जाते चला असाच एक प्रश्न मी इथे लिहिला आहे परीक्षा त्याच्यावर प्रश्न असा येतो पाच अंकी अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिला अठ्ठेचाळीस साठ चौसष्ट बरोबर आहे आणि साठने भाग दिल्यास निशेष भाग जाईल निशेष म्हणजे बाकी काय राहील शून्य राहील तर तुम्ही काय करा इतक्यामधून फक्त एकच कसोटी पाहू आपण साठची पाहून घ्या सायंदाई साठ ही नाही लागू झाली तर मग चौसष्टची पाहू नंतर अठ्ठेचाळीसची बी पाहू ठीक आहे तर काय आता पाच अंकी संख्या विचारली हा पहिला पर्याय तर बघताच बाद झाला काहून हे चारच अंक आहेत एक दोन तीन चार आपल्याला पाहिजे कोणती पाच अंकी म्हणून हे दिस्ताक्षणी कॅन्सल झाला आता उरलेले सगळे पाच अंकी पर्याय व याच्यातून आपल्या लक्षात आलं की दहाची कसोटी पहिले लागू करावं संख्येच्या एकक स्थानी शून्य असतात पण शून्य तिन्ही ठिकाणी दिसायलात आपल्या मग दहाची कसोटी दहाणं तर सगळ्याला भाग चाललाय मग आता नुसत्या दहाणं जाऊन फायदा नाही सहानं बी गेला पाहिजे आणि सहाची कसोटी आपल्याला माहिती आहे ज्याला दोनने व तीनने भाग जातो त्याला सहाने भाग जातो दोनने व तीनने मग या सर्व संख्यांना दोनने भी भाग चाललाय बघा कारण दोनची कसोटी आहे ज्या संख्येचे एक असताना शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो तिला दोन्ही भाग जातो आणि या सर्व संख्येचे एक स्थानी शून्य म्हणजे याला दोननं भाग जाणार आहे मग प्रॉब्लेम आहे आता या तीनच्या कसोटीचा नुसत्या दोननं जाऊन फायदा नाही सहा न जाण्यासाठी दोन न व तीनं जावं लागतंय मग तीनची कसोटी काय आहे संख्येतील अंकाची बेरीज चला बरं याची बेरीज करून पाहू या बेरजेला तीननं भाग गेला तर पूर्ण संख्येला तीननं भाग जातो बरोबर आहे आणि तीननं गेला दोन न गेला म्हणजे सहा न जातो आणि सहा दहा न चालला आहे म्हणजे साठ न जातो बरोबर आहे का नाही मग चला आपण शोधू जा तीनची कसोटी संख्येतील अंकाची बेरीज नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तीस सत्तावीस चार एकतीस एकतीसला भाग जाते का तीन नाही नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तीस सत्तावीस चार एकतीस याला बी भाग जाते का बा नाही पण इथं बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा आणि चार बावीस बावीस आणि आठ तीस तीसला मात्र तीननं भाग जातो म्हणून तुमचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे नव्याण्णव हजार आठशे चाळीस कारण इथं संकेतील अंकाच्या बेरजेला तीन भाग चालला आहे बरोबर आहे म्हणजे याला तीन न भी चालला आहे दोननं भी चालला आहे म्हणजे न चालला आहे आणि दहानं तर भाग जातोच काउन तर एक स्थानी काय शून्य आहे मग ज्या संख्येला दहाने आणि सहाने भाग गेला समजा जे त्याला साठने भाग जातो हे लक्षात आणि म्हणून या पूर्ण प्रश्नाचं उत्तर आहे नव्याण्णव हजार आठशे चाळीस अशा पद्धतीचे मोठमोठाले प्रश्न आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित सोडवायचे आहेत आपण सोडून पाहत आहोत कसे सोडवायचे ते पुढं पाहू